नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भरपूर वेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आपण भरपूर प्रयत्न करत असतो नोकरीसाठी प्रयत्न करतो अभ्यासात प्रयत्न करतो काहीतरी कामात प्रयत्न करतो किंवा काहीतरी बिझनेस सुरू करतो पण तिथेही आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आणि सगळीकडे आपल्याला अपयश मिळत असते तर यासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्याच स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकऱ्यांचा असतो तर अशा वेळेस मित्रांनो काही तोडगे करून काहीतरी उपाय करून तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते तर तुम्हालाही असं वाटतं की तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही तुम्ही मेहनत खूप करता कष्ट खूप करतात पण नशिबच तुमची साथ तुम्हाला देत नाही तर अशा वेळेस हा एक उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला जे हवं ते सगळं काही मिळेल यासाठी मित्रांनो तुम्हाला हा उपाय करावा लागेल आणि हा उपाय करण्यासाठी फक्त एक नारळ लागेल हे नारळ पूजेचे नारळ असले पाहिजे आणि हे नारळ न सोलता त्याला सोलायचे नाही आहे ते जसं आणाल तसंच तुम्हाला या उपायामध्ये त्याचा वापर करायचा आहे आता हे नारळ तुम्ही घरात आणले की त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षत लावून त्याची पूजा करा आणि डोळे बंद करून नारळाला हातात घेऊन तुमची जीही इच्छा असेल जेही काम तुम्ही सुरू करत असाल जेही तुम्हाला करायचे असेल ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल अभ्यासात नोकरीत बिझनेसमध्ये किंवा अन्य कोणत्या तरी कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल तर ती इच्छा ते काम तुम्हाला बोलायचे आहे आणि त्यानंतर ते नारळ देवघरात ठेवायचे आहे बस त्या दिवशी आणि रात्री तुम्हाला हे नारळ देवघरातच राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते नारळ विसर्जन करायचे आहे आता याचे विसर्जन तुम्ही पाण्यात करू शकतात जर पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते नारळ कोणत्याही मंदिरात ठेवू शकतात किंवा कोणत्याही मोठ्या झाडाच्या खाली ठेवलं तरी चालतं आता हा उपाय केव्हा करायचा हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी दुपारी संध्याकाळी करू शकतात तर नक्की तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ हवी असेल तुमचे कामं पूर्ण करायचे असतील तर हा एक छोटासा तोडगा छोटासा उपाय नक्की करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद